पालघर जिल्ह्यातील एका गावामध्ये एका मुलीचा जन्म होतो. जन्माच्या वेळेस तिचं वजन केवळ 800 ग्राम होतं. 30 मे 2015 या मुलीचा जन्म झाला आणि तिच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, पण ते चॅलेंज मुंबईतल्या नामांकित वाडिया रुग्णालयाने स्वीकारलं होतं आणि पालघरमधून त्या मुलीला या ठिकाणी आणण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज ते बाळ तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस यायला लागलेले आहेत. डॉक्टर जे काही उपचार करत आहेत त्याला चांगला रिस्पॉन्स ते बाळ करत आहे. या बाळाच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, पण त्याच्यावर त्यांनी मात केली डॉक्टरांच्या मदतीमुळे, त्यांच्या सगळ्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे आज हे बाळ सुखरूप आहे. आता माझ्यासोबत वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर मिनी बोधनवाला आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. डॉक्टर हमें बताइए कि किस प्रकार का चैलेंज था और कैसे एक्सेप्ट किया आपने? ऐसे चैलेंजेस तो हम हर बार एक्सेप्ट करते हैं. हम कभी भी कोई भी बेबी को नो नहीं बोलते हैं. वो हमारा हॉस्पिटल का एक ऑब्जेक्टिव है. और चैलेंज तो आते रहते हैं, लेकिन बेबी एक्चुअली यहाँ आए बाद ही पता चलता है कि क्या प्रॉब्लम है. अगर हमें कोई फोटो आए या कुछ आए, हम दूर से बता नहीं सकते कि ये बेबी को क्या है. इसलिए हम बेबीज को लेते हैं और हमारे डॉक्टर्स एफिशिएंट है कि वो डायग्नोस करके, ट्रीटमेंट करके बेबीज को वापस अच्छे से अपने घर भेजते हैं. जब ये बेबी यहाँ पर दाखिल हुआ था तो किस प्रकार से रिस्पॉन्ड कर रहा था, क्या उसके साथ हो रहा था? ये बेबी जब आया था तब डिहाइड्रेटेड था, रेस्पॉन्सेज उतने अच्छे नहीं थे. हम भी देख रहे थे कि क्या प्रोग्नोसिस हो सकता है, लेकिन आए बाद उसको हाइड्रेशन थेरेपी दिए बाद बेबी में इम्प्रूवमेंट आ गया है. और बेबी जब आया 8.2 ग्रामर था, अभी 820 ग्रामर, अभी है 940 ग्रामर. सो इम्प्रूवमेंट आया है. और इन्हें हमारे मदर्स मिल्क बैंक में से मिल्क भी दिया जाता है. अभी तो ट्यूब फीड पे है, लेकिन हम लोग अब इसको स्पून फीडिंग पे भी चालू कर रहे हैं, क्योंकि अभी वो ले सकते हैं.